आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल पक्षाने आघाडीला बंडखोरीचे ग्रहण लागण्याची स्पष्ट चिन्हे नाराज उमेदवारांची अपक्ष उमेदवारांच्या आघाडीची तयारी शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्ष आणि आघाडीला बंडखोरीचं ग्रहण लागणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या नाराज उमेदवारांनी अपक्ष उमेदवारांची आघाडी करण्यास के सुरुवात केली आहे शिरोळ नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून आपले नाव फलकावर असले पाहिजे या भूमिकेतून अनेक उमेदवारांनी भविष्य आजमावण्याचे ठरवले आहे आपणास पक्षाची किंवा आघाडीची उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणूक मैदान सोडायचं नाही असा छंग या उमेदवारांनी बांधला आहे त्यामुळे या निवडणुकीत अधिकृत उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी अपक्षाची मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे बंडखोरी पक्ष आणि आघाड्यांना डोकेदुखीत ठरणार असल्याचं दिसत आहे अर्ज माघारीच्या प्रक्रियेला शेवटचा एक दिवस राहिला आहे आपल्या उमेदवारीला बंडखोरी अपक्षाचा फटका बसू नये यासाठी नेते मंडळींनी इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज मागे घ्यावा यासाठी मनधरणी सुरू केली आहे परंतु बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत नेत्यांचा वाढता दबाव यामुळे आत्मविश्वास उंचावल्याने बंडखोर अपक्षांनी स्वतःची आघाडी करून मिरवणुकीला सामोरे जायचे असा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर बंडखोर अपक्षांची बैठक पार पडली असून यावर दोन दिवसात निर्णय होणार आहे त्यामुळे अपक्षांची आघाडी या, या निवडणुकीतील पाचवा पर्याय म्हणून पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप पिंगळे